रामकृष्णारी, जय जिजाऊ, जय शिवराय, सर्वांना नमस्कार। तर गणेश चौधरी मृदंगराज या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे। तर आज या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेलो आहे। तर बघा, या व्हिडिओमध्ये कमेंट आली होती की चक्रधारावरती व्हिडिओ बनवा, तर उत्कृष्ट पद्धतीचा 32 मात्र्याचा चक्रधार या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। आणि ते कोणत्या पद्धतीने वाचतो, कीर्तनामध्ये ज्यावेळेस स्थायी चाल चालू असते त्यावेळेस त्या चालीमध्ये कोणत्या पद्धतीने वाचतो, भजनी ठेक्यामध्ये सुद्धा कोणत्या पद्धतीने वाचतो, आणि स्पेशल आवर्तन म्हणून कसा वाचतो, तर त्याकरताच हा पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे। तर अगदी महत्त्वाचा चक्रधार आहे, ज्याने आपला हातही तयार होतो आणि ठाईमध्ये वाजवायला आपल्याला व्यवस्थित चक्रधारही होतो। तर कोणत्या पद्धतीने वाजवायचा 32 मात्र्याचा चक्रधार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चला तर वेळ न लावता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, अगदी महत्त्वाचा चक्रधार आहे, तुम्ही ऐकलेलाही असेल। उत्कृष्ट पद्धतीने सुरुवातीला वाजवून दाखवतो, त्यानंतर कोणत्या पद्धतीने वाजवायचा हे सांगतो। बघा, सुरुवातीला चक्रधार अक्षर कोणते येतं ते बघा, स्क्रीनवरती दिलेलं आहे। सुरुवातीला ठाईच्या टाळीवरती आपल्याला सांगतो बघा, धेन ता धेन धा तिट धा धा तेन के तेरा केट धग धिन गिन धग तिन गिन धग धिन गिन धग ति धा 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 दिन 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 ना ना कदरी दिख कत गिन धा कदरी दिख कत गिन धा कदरी दिख कत गिन धा 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 दिन 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 ना 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 कदरी दिख कत गिन धा कदरी दिख कत गिन कदरी दिख कत गिन धा 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 दिन 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 ना 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 कदरी दिख कत गिन धा कदरी दिख कत गिन धा कदरी दिख कत गिन धा। या पद्धतीचा चक्रधार तर बघा, सुरुवातीला वाजतोय कसा, तर सुरुवातीला धा 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 तीन वेळेस वाजवायचा, एकदम खुल्ला, दिन 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 अगदी मोकळा शाहीकुडीवर खुल्ल्या। बघा, दिन 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 झाले दोन अक्षर आपले, धा धा धा, नंतर दिन 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 मोकळा, त्यानंतर चाट वरती ना 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 या पद्धतीने ना ना ना। बघा, या पद्धतीने वाजा आणि त्याचा आता व्यवस्थितपणे लईत मिक्स कसा होतो, आता त्याच्यानंतर कथिट धिकीट कथा गदी गण धा। तर सुरुवातीला बघा, कथिट अक्षर तुमच्या मध्यभागी क टी ट, बघा कथिट परत धिकीट, बघा कथिट धिकीट, बघा कथिट धिकीट उलटा वाजवायचा क टी ट। तसं तर आपण साधारणतः सरळ कथिट धिकीट असा वाजवतो, पण या बोलामध्ये वाजवत असताना काही अक्षर उलट सुलट करावे लागतात। तर क टी परत धिकीट कथिट धिकीट या पद्धतीने कथिट धिकीट, नंतर कता धुमाच्या मध्ये बघ क ता, शाई थोडी उडाली त्यामुळे व्यवस्थित आस देत नाही। बघा, कता परत गदी गदी मोकळा परत कथिट धिकीट कता गदी गदी या पद्धतीने धा, या पद्धतीने वाजवायचं। बघा, कथिट धिकीट कथा कधी गण दोन वेळेस पुन्हा सारखं, म्हणजे तीन वेळेस सलग वाजवायचं, या पद्धतीने व्यवस्थितपणे वाजवायचं। तर आता एका लईत बोल कसा वाजतो, तर याचं बघा, एक आवर्तन 11 मात्र्याचं आहे आणि सलग तीन आवर्तन तीन वेळेस वाजवावे लागते, टोटल 32 मात्रामध्ये पूर्ण चक्रधार होऊन जातो। तर आता वाजवायचा कसा बघा, वाजवायचा
वाजवायचा, उत्कृष्ट असा चक्रधार आहे 32 मात्र्याचा। हे ठाईच्या चालीवरती कोणत्या पद्धतीने वाजवायचा किंवा ठाईच्या टाळावर, भजनी ठेक्याच्या टाळावर कोणत्या पद्धतीने वाजवायचा ते बघा। व्यवस्थितपणे वापर करू शकतो, सुरुवातीच्या आवर्तनाला सुद्धा करू शकतो, मधामध्ये सुद्धा करू शकतो, आणि ज्यावेळेस परत आवर्तन आलं पहिलं तर त्या आवर्तनाला सुद्धा आपण या चक्रधाराचा वापर करू शकतो। अगदी उत्कृष्ट पद्धतीचा चक्रधार आहे। या चक्रधाराने आपला हातही तयार होतो, तयारीही चांगल्या पद्धतीने वाढते। तर त्यामुळे या चक्रधाराची चांगल्या चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करा, तुम्ही चांगली प्रॅक्टिस करा, मीही आणखी चांगली प्राक्टिस करेन। व लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। रामकृष्ण।